नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। या निमित्तानं नियोजित स्वप्नकुंज गृहनिर्माण संस्था सोसायटी म्हाडा महाळुंगे इंगळे सोसायटीचे चेअरमन श्री सोपान निकम यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्य दिनाचा आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आलाय। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता झाली। श्री भगवानराव निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे शिर्के कंपनीचे इंजिनियर मोहन पवार, बीव्हीजी कंपनीचे मॅनेजर संदीप साळुंके, माडा फेज 1 आणि 2 सोसायटी मधील उपस्थित सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला। सोसायटी मधील सर्व रहिवासी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। रवींद्र भांगरे यांनी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले। सोसायटी मध्ये राहणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषण आणि देशभक्तीपर गीत सादर केले आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले आणि देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।